पूरग्रस्ताचा होणारा त्रास लक्षात घेता आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर. कुठे घडला हा प्रकार पाहूया पुढची बातमी. पूरग्रस्तांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून पूरग्रस्ताला त्वरित सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात नुकतेच झालेल्या पुराचा फटका बसला असून अनेक कुटुंबाला विस्थापित करण्याची वेळ आली होती. शासनाकडून देण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यातही पूरग्रस्तांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान आमदार परिणय फुके हे पूरग्रस्तांना तात्पुरत्या स्वरूपात विस्थापित केलेल्या निवाऱ्यात भेट देण्याकरिता गेले असता पूरग्रस्तांनी समस्येचा पाळा आमदार परिणय फुके यांच्या समोर वाचला. त्यामुळे संतापलेल्या आमदार महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरत पूरग्रस्तांना त्वरित सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बघा, असं आहे की भंडारा, संपूर्ण भंडारा जिल्हा आणि अंशतः गोंदिया जिल्हा इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. बाकी गडचिरोली जिल्हा असणार, चंद्रपूर जिल्हा असणार, इथेही नुकसान झालेलं आहे. पण मागील अनेक दिवसापासून या भागात, नुकसानग्रस्त भागात दौरा केला आणि जे पंचनामे जे झालेले आहेत त्याचा जो रिपोर्ट बघितला काल, त्यात मला लक्षात आलं की 9% घरा म्हणजे नुकसान त्यात दर्शवलेलं आहे. आणि म्हणून मी कालच्या अब्दुल सत्तारां साहेबांच्या मीटिंगमध्ये त्यांना ही विनंती केली की आपण सरसकटच, म्हणजे एखाद्या गावात जर नुकसान झालं असणार तर तिथे सरसकट किती एकर जागा त्या पूर्ण गावालाच आपण नुकसान भरपाई दिली पाहिजे. कारण पाऊस ज्या दिवशी पडतो आणि सर्वे त्या 10 दिवसानंतर सर्वे होतो तर निश्चित तोपर्यंत पाणी ओसरून जातो आणि म्हणून तो नुकसान किती झाला हे समजून येत नाही. म्हणून सरसकटच त्या भागाला नुकसान दिलं पाहिजे अशी माझी मागणी. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. ब्युरो रिपोर्ट, जीबी न्यूज, भंडारा.